पण शोच्या दिवशी कॉस्ट्युम्स कोणते घालायचे? माझ्यामध्ये जास्त खर्च न करता जीन्स आणि सदरे घालूया सगळ्यांनीच काय. दॅट्स बेटर, कन्सिस्टन्सी पण राहील. आणि नाहीतरी आयत्या वेळी नऊवारा शोधा धोत्र शोधा ते लफडाच नको. अरे यार, पण माझ्याकडे सदरा नाहीये ना. अरे कोणाकडे तरी दोन सदरे असतील ना, त्यातलाच एखादा. काय रे असं, सॉरी सॉरी. ठीक आहे रे, मी आणेन तुझ्यासाठी, डोंट वरी. भुजंग लिहून ठेवा, झेरॉक्स साठी सदरा रोहन आणणार आहे. आयत्या वेळी लफडा नको. अगं ते बघू ना नंतर. हे 26 जानेवारीला पोलीस कॉलनीत मी शो मिळवलाय, सगळ्यांनी लक्षात ठेवा. कळलं काय? पुढच्या महिन्यात आहे ना. माहिती आहे मला, म्हणून आत्ता सांगून ठेवतोय, नाहीतर जाल कुठे तरी. हे बंद कर रे अजून. वीरू काय ये इकडे बोल. काय प्रत्येक शो नंतर पुढच्या शोची तारीख डिक्लेअर करायची असं ठरलंय ना आपलं? हो, मी तर फक्त आठवण करून दिली यार, यु नो इट्स लाईक अ मेमरी. धन्यवाद. हा चलूया आता. अरे यार, पण असं दिवस उजेडी घरी जायचं म्हणजे कसा तरी वाटत. हा आणि सकाळचा रिहर्सल यायचं म्हणजे थोडं ऑडच वाटत. लेकिन आज छुट्टी क्यों है यार? जाने देना, तेरे को क्या करने का है? ये भी सही है, छुट्टी है तो मजा करने का. ए, मजा भी है छोड़ा. मेरे को जाने का, मैं निकलता है, कल कॉलेज में मिलते. ओके ओके, बाय बाय बाय. चला आपण पण निघू. हो मला पण आणि त्याला. नाही नाही, चल चल चल, बाय बाय बाय. चल बाय चल बाय. कविता, कस्तुरी असेल कुठे दिसत नाही ग? काय माहित नाही, एखादं आजारी वगैरे पडली असेल. बघते आज फोन करून. नो नो कस्तुरी, सी इट इज नॉट युअर फॉल्ट बेटा, इट इज नॉट एट ऑल युअर फॉल्ट. कसा असू शकतो? अगं तू फक्त 7 वर्षांची होतीस. काय चांगलं आहे काय वाईट आहे तुला कळत तरी होतं का? मग हे बघ, सगळ्यात आधी ना हे तू तुझ्या डोक्यातून काढून टाक. यात तुझी काही सुद्धा चूक नव्हती. खरंच, अगदी खरं. माझ्याच बाबतीत का घडलं हे? कस्तुरी, कोणाचं काय वाईट केलं होतं? तू कोणाचं काही सुद्धा वाईट केलेलं नाहीयेस. कारण आता सोड, तुझ्या मनात असा विचार सुद्धा कधी आला नव्हता, हो की नाही? मग तू का रडतेस? बघ, तुझ्या हातून काहीही चूक घडलेली नाहीये, कुणाचं काही वाईट केलेलं नाहीयेस तू कधी. तू खूप चांगली आहेस, तू खूप गोड आहेस कस्तुरी. खरंच सांगते, आमच्या अनुपेक्षा सुद्धा खूप गोड आहेस. अनु अनिता, ते तुम्हाला नावानेच हात मारतात. तुम्हाला राग नाही आहे कशाबद्दल? खरं म्हणजे तिने तुम्हाला ताई म्हटलं पाहिजे ना. मला मोठी बहीण असते तर मी तिला ताईच म्हटलं असत. पण मला सख्ख भावंडच नाही आहेत, ते सगळे चुलत भाऊ. मला नाही वाटत त्यांना दादा म्हणावं, पण म्हणावंच लागतं. आपल्या मनाविरुद्ध फार गोष्टी करू नयेत कस्तुरी. पण आता सवय झाली. ठीक आहे, काही हरकत नाही, अजून बरंच आयुष्य बाकी आहे. खूप आनंदाचे क्षण यायचे बाकी आहे, पुष्कळ संधी यायच्या बाकी आहे. अजिबात काळजी करायची नाही. कधीतरी कोणीतरी तुला नक्की भेटेल, ज्याला तुला दादा म्हणावं असं वाटेल, ताई म्हणावं असं वाटेल, असा कोणीतरी तुला नक्की भेटेल. मला खात्री आहे, तुला सुद्धा आहे ना? तुला म्हणू म्हणजे आता मी सिरियसली अभ्यास करणार. काय सांगतो? खरंच इमानसे यार, म्हणजे डिग्री नंतरच्या करिअरचा जरा मी आता सिरियसली विचार करणार आहे. काय ठरवलं? मी एम पी एस सी ची एक्झाम देणार आहे.
आणि त्यानंतर मी पोलीस फोर्स मध्ये पोलीस फोर्स मध्ये जॉईन होणार आहे. चालेल ना? हो पण मला चालणार ना चालण्याचा प्रश्न येतोच कुठे ना तुला. अगं म्हणजे जवळच्या मित्रमैत्रिणींचा सल्ला नको का घ्यायला? मान्य ना म्हणून तू काय ठरवलंयस? मी एम कॉम करणार. अच्छा म्हणजे अजून 2 वर्ष तरी तू शिकणार आहेस? हो का? का म्हणजे नाही असंच सहज म्हणजे इट्स लाईक म्हणजे मला असं आवडतं इतरांनी शिकलेलं. म्हणजे तसं मला पण आवडलं असतं ग पुढे शिकायला. पण काय करणार आपला टेम्परामेंट तेवढा नाही आहे. यु नो इट्स लाईक म्हणजे यू अंडरस्टँड? येस येस आय अंडरस्टँड. निघू? हो भेटू उद्या. अनिता मला फायनली इमानदारी सांग. म्हणजे एक मैत्रीण म्हणून एक जवळची मैत्रीण म्हणून सांग. मी पोलीस फोर्समध्ये जॉईन झालेलं तुला चालेल? थँक्स व्हेरी मच. अरे उशीर झाला यायला. विरूचा फोन आला होता आत्ता. तो म्हणाला रिहर्सल केव्हा संपली अजून कसा आला नाही म्हणून विचारलं. मी कॉफी प्यायला गेलो होतो तिकडे रुजुता भेटली तिच्यावर गप्पा मारत बसलो म्हणून उशीर झाला. अच्छा अच्छा अविशी फाईन. विरूचा आत्ताच फोन येऊन गेला. त्याने लगेच फोन करायला सांगितलं आहे. तुमच्या त्या विकीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. विकीचा म्हणजे विकी आला गोव्याहून? मला काय माहीत आला असेल. विरूला फोन कर म्हणजे कळेल. विरूला कशाला, विकीलाच करतो ना. कर. तुम्हाला पण आज सुट्टी आहे? सुट्टी नाही शूटिंग आहे. 2ची शिफ्ट आहे. हो त्याला काय प्रॉब्लेम आहे पण उचलतच नाही आहे. हॅलो. हॅलो रोहन बोलतोय. फोन का केला होतास? अरे यार कुठे आहेस तू? ते सोड ना यार. विकीचा काय प्रॉब्लेम झालाय? अरे प्रॉब्लेम म्हणजे अरे मी फोन केला होता कोण उचलतच नाही आहे. डेड आहे काय? नाही नाही फोन डेड नाही आहे. गॅरेजेस बंद आहे आज. का आज कसं काय बंद? अरे यार विकीच्या अंकलची डेथ झाली. परवा गोव्याहून आलो तेव्हा ते बरे होते पण काल त्यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून त्याने ॲडमिट केलं. पण तरी ही डाईट. आपण जायला पाहिजे ना. मी निघतो. कुठे भेटूया? गॅरेजवरच भेटूया ना. माझ्याकडे पत्ता आहे त्या ओके. हे बघ फुलं घेऊन जा त्यांच्यात. हो पैसे आहेत?
हे काय रोहन पुन्हा बाहेर गेला सुद्धा कसा रे असा हा मुलगा जेवून तरी जायचं नाही आई त्याला आत्ता या क्षणी भूक लागणं शक्य नाही आपण अगोदर एक टार्गेट फिक्स ठरवायचं मग मनाने पहाड डोक्याने एंटायर बॉडीला फ्रॉम टॉप टू बॉटम असं वाटलं पाहिजे हे करायचं हे व्हायलाच पाहिजे हे होणारच आणि मग मग ते काम होतं तू कम्प्लीट ट्राय केल्याशिवाय गॉड तुला कधीच मदत समजलं Yes. Decide the target. Concentrate and shoot. All the best. Thank you, Akhil. Decide the target. Concentrate and shoot. या व्हॉयलर सूट डोक्यावर टोपी आणि हातात ग्लास खूप माहिती होती त्यांना खूप काही काही सांगायचं आहे आम्हाला म्हणजे मला आणि विकील ते का ओरडले असते मीच नीट कसं वागायला हवं इथपासून देव आहे की नाही त्याला नमस्कार करायचा की नाही इथवर अरे प्रसादाला काय म्हणायचं नाही माझ्या घे 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 पण अंकल त्याचा गोर तर टेम्पल मध्ये असतो आणि आपला गोर तर चर्च मध्ये सो व्हॉट अरे बाबा असा फरक नाही करायचा चर्च मध्ये टेम्पल मध्ये असतात ना त्या गॉडच्या मूर्त्या ऍक्च्युअल गॉड इज विद इन युअर सेल्फ म्हणून प्रसादाला कधी नाही म्हणायचं मला सांग हे काय माझा हात आहे करेक्ट हे काय माझे पाय हा आणि हे काय माझं डोकं आहे अरे मग तू कुठे आहेस मी माझ्या बॉडी मध्ये तसंच देव हा कधी मूर्त्यांमध्ये असतो कधी तुझ्यात असतो कधी ह्याच्यात असतो कधी माझ्यात असतो सगळीकडे देव असतो आपण ना देवावरती फक्त विश्वास ठेवायचा त्याला शोधायच्या भानगडीत पडायचं नाही एक लक्षात ठेवा गॉडच्या दयेने आपण या जगामध्ये आलो खूप छान काम करतो इमानदारीत काम करतो
मग गॉड खुश होऊन तुम्हाला हेल्प करेल. फर्स्ट हेल्प योरसेल्फ, देन गॉड विल हेल्प यू. He used to drink a lot. So many times I told him, "Kami pia, kami pia." But nahi. Kuch bolna so, kuch chidai so. आता आता कोणाला फोन? घराबाहेर आल्यावर जमीन नसेल तर कसं वाटेल? तसं फील होत होतं. Thank you.